नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 झरी पाडा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 झरी पाडा या पाठाचा स्वाध्याय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 14 झरी पाडा हा पाठ दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये झरी पाड्यात राहणाऱ्या लोकांविषयी माहिती दिलेली आहे। ही माहिती काळजीपूर्वक वाचा व दिलेला स्वाध्याय सोडवा। प्रश्न क्रमांक 1, पाठ वाच व लिही। 1, पाड्याचे नाव झरी पाडा। 2, चित्रकलेचे नाव वारली चित्रकला। 3, वाद्याचे नाव तारपा। 4, घरातील मोठा पुरुष वाडगो। 5, घरातील मोठी महिला वाडगीण। 6, पाड्याजवळून वाहणारा झरा। प्रश्न क्रमांक 2, पाड्यावरील घराविषयी पुढील माहिती लिहा। घरांचा आकार छोटा। घरांचे छप्पर साकारतात गवत व झावळ्यांनी। जमीन अंगण सारवतात शेणाने। भिंतीवर वारली चित्रकलेतील सुंदर चित्रे। घरातील भांडीकुंडी स्वच्छ। घरोघरी पाळतात कुत्रा। प्रश्न क्रमांक 3, उत्तरे लिहा। मुले मुली पितात ती आंबील। शेतकरी गाडीला जुंपतात बैल। बैलांच्या गळ्यातले घुंगरू। पिकांची नावे भात नाचणी। जनावरांसाठी असतो गोठा। कोंबड्यांसाठी असते खुराडे। उकडून खातात कंद। प्रश्न क्रमांक 4, कारण लिहा। पाड्याचे नाव झरी पाडा पडले कारण पाड्याजवळून झरा वाहतो। प्रश्न क्रमांक 5, जोड्या लावा। विद्यार्थी मित्रांनो, अ गटात जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांसमोर ब गटातील योग्य शब्द लिहून जोड्या जुळवायचे आहेत। हिरवागार डोंगर, तांबूस किरणे, मंजूळ आवाज, सुकी मासळी, मोठा ओढा। प्रश्न क्रमांक 6, चौकटीत नावे लिहा। छप्पर साकारण्याच्या वस्तू गवत झावळ्या। जेवणातील पदार्थ नाचणीची भाकरी सुकी मासळी पेज। रानभाज्या करटोली शेवळी ससेकान। झाडे खजुरी साग
कडुलिंब, आंबा, बोर, चिंच। प्रश्न क्रमांक 7, नावांचा लपंडाव। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली काही वाक्य दिले आहेत। या वाक्यातील शब्दांमध्ये पक्षी, फळ, वाद्य, शरीराचा अवयव यांची नावे लपलेली आहेत। कंसात दिलेले नाव वाचायचे आहे आणि दिलेल्या वाक्यातील शब्दामध्ये ते नाव कोणते आहे ते शोधून आपल्याला पुढे ओळीवर लिहायचे आहे। उदाहरणादाखल पहिलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे, धान्य पेरून शेतकरी घरी परत आला। या वाक्यामध्ये कंसामध्ये फळ म्हणजेच फळाचे नाव आपल्याला शोधायचे आहे। तर या वाक्यामध्ये पेरून या शब्दामध्ये पेरू हे एका फळाचे नाव लपलेले आहे, त्यामुळे पेरू हे नाव पुढे लिहिले आहे। दुसरं वाक्य पहा, कामाची टाळाटाळ करू नये। या वाक्यामध्ये वाद्याचे नाव शोधायचे आहे। या वाक्यातील टाळाटाळ या शब्दामध्ये टाळ हे एक वाद्याचे नाव लपलेले आहे। तिसरे वाक्य पहा, दारासमोर गाय उभी होती। या वाक्यामध्ये पक्षाचे नाव शोधायचे आहे। दारासमोर या शब्दामध्ये मोर हे पक्षाचे नाव लपलेले आहे। चौथे वाक्य पहा, हाताच्या काकणाला आरसा कशाला। या वाक्यामध्ये शरीराचे अवयव शोधायचे आहे। हातच्या या शब्दामध्ये हात हा शरीराचा अवयव लपलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, वाचूया लिहूया। पहा, वाचा व लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाठाखाली असे काही शब्द दिलेले आहेत, हे जोडाक्षर शब्द आपल्याला सहज न अडखळता वाचता आले पाहिजेत। त्यासाठी असे जोडाक्षरी शब्द वाचण्याचा आपण नियमित सराव केला पाहिजे। हे शब्द आपण वाचूया आणि लिहूया। त्याला, सुद्धा, सत्ता, नृत्य, म्हणाली, दिनदर्शिका, अभ्यास, वर्ष, रात्र, प्रवास, खात्री, दप्तर, स्वतः, विस्कटणे, गोष्ट। प्रश्न क्रमांक 9, समानार्थी शब्द लिहा। पहाट, सकाळ, उषा, डोंगर, पर्वत, गिरी, सूर्य, रवी, भास्कर, लोक, प्रजा, जनता, विहीर, आड, पाणी, जल, उदक, बैल, खोंड, वृषभ, शाळा, विद्यालय, झरा, निर्झर, नदी, सरिता, शेत, शिवार, वावर, घर, गृह, सदन, नृत्य, नाच, झाड, वृक्ष, तरू। प्रश्न क्रमांक 9, जोड शब्द पूर्ण करा। 1, लहान, मोठे। 2, मुले, मुली। 3, आत, बाहेर। 4, भांडी, कुंडी। 5, अवती, भोवती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला झरीपाडा या पाठाच्या अनुषंगाने स्वल्प विराम या विराम चिन्हाची ओळख करून दिलेली आहे। यापूर्वीच्या पाठामध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाची ओळख करून दिलेली आहे। आता आपण स्वल्प विराम या विराम चिन्हाची माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे समोर चिन्ह दिसत आहे त्या चिन्हाला स्वल्पविराम चिन्ह असे म्हणतात। एखाद्या वाक्यात एकापेक्षा अधिक नावे आल्यास त्यांचा वेगळेपणा कळण्यासाठी प्रत्येक नावानंतर स्वल्पविराम देतात। विद्यार्थी मित्रांनो,
एकाच गटातील शब्द एकापुढे एक आल्यास त्या प्रत्येक शब्दानंतर अशा प्रकारचे चिन्ह म्हणजेच स्वल्पविराम चिन्ह देतात. उदाहरणादाखल आपण स्वल्पविराम असलेले काही वाक्य पाहूया. प्रश्न क्रमांक 10. स्वल्पविराम हे चिन्ह असलेली पाठातील वाक्य लिहा. पहिलं वाक्य पहा. घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यांसारखी झाडे असतात. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर व चिंच ही झाडांची नावे आली आहेत. या प्रत्येक झाडाच्या नावानंतर आपल्याला स्वल्पविराम दिलेला दिसतो. दुसरं वाक्य पहा. अवतीभोवतीच्या परिसरात करटोली, शेवळी, ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. या वाक्यामध्ये रानभाज्यांची नावे एकापुढे एक आली आहेत. त्यामुळे करटोली, शेवळी, ससेकान या दरम्यान आपल्याला स्वल्पविराम दिलेला दिसतो. तिसरे वाक्य पहा. घरातील जमीन, अंगण शेणाने सारवतात. या वाक्यामध्ये जमीन, अंगण या दोन शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 झरीपाडा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी या चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.